पहिलं आम्ही सगळे वरला इमारतीचा वास कौलं सगळं पूर्ण काढून परत तिथं आम्ही पत्रा मारला, पत्रा मारून परत कौलं घातली, लोकांनी चॅनल मारलं आणि तिथून पुढं मग हे पट्ट्यांचं काम चालू केलं, कलरचं चालू केलं. ही कामं आमची सगळी व्यवस्थित पार पडली आणि सगळ्या गावांनी सहकार्यांनी कामं व्यवस्थित लाईनी लागून गेली आणि गावाचं सगळ्या अनुमोदन मिळलं आणि गावाने सांगितलं तुम्ही हे चांगलं करता, हे चांगलंच करा. समस्त ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळ, खपोली, पुणा, भोसरी, सगळं अंबरनाथ, बदलापूर, त्या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रीराम मंदिर आणि पांडुरंगाचं मंदिराचं काम गेल्या 6 महिन्यापासून सुरुवात कामाला केलेली आहे. आस्ती आस्ती काम करताना सर्व ग्रामस्थांनी यथाशक्ती आणि जास्त भरभरून या राम मंदिरासाठी भरपूर अशा देणग्या देऊन हे काम चांगल्या पद्धतीने जुना ठेवा. जुनं होतं त्याचं सोनं बनवायचं काम या ग्रामस्थांनी ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि सुशोभित असं मंदिर पुढील 100 वर्षापर्यंत टिकल असं भवितव्य नियोजन करून या मंदिराचं संपूर्ण काम ग्रामस्थांच्या आणि मुंबईकर मंडळाच्या मार्गदर्शनाखाली तसेच सिराब भजन मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या नियोजनाने हे कामाची पूर्तता आता या ठिकाणी संपूर्ण होत आहे. कसं आहे, मुंबईकर मंडळाने विचार करून आम्ही दत्तू राक्षे, लिंबाजी बांगर, विठ्ठल माडीवाले आम्ही सर्वांनी ठरवलं. गावचे 9-10 लोक आम्हाला भेटले, म्हणले तुम्ही सहकार्य करशान का? तर म्हणलं कशाचं? तर म्हणलं आपलं राम मंदिर गळतं आहे, 3 वर्ष झाले. तर म्हणलं तुम्ही जर उभारी धरली, काम पार पाडलं तर आम्ही तुम्हाला जरूर सहकार्य करू. तर आम्ही पैशाचं पूर्तता करू. आम्ही मुंबईमध्ये कोलाब्यापासून तर बदलापूरपर्यंत फिरलो, कोलाब्यापासून तर बोरिवलीपर्यंत फिरलो, कोलाब्यापासून तर पनवेलपर्यंत फिरलो, नवी मुंबई फिरलो, तुम्हाला सांगतो परत पुणे फिरलो, भोसरी फिरलो, नाशिक फिरलो, खपोली फिरलो, खेड फिरलो, मंचर फिरलो. सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, ग्रामस्थ, श्रीराम फंड मंडळ, मुंबईकरांनी, गावच्या लोकांनी, सर्वांनी सहकार्य केलं म्हणून हे काम पार पडलं आणि तुम्ही आम्ही तुमच्यापर्यंत पोचलो म्हणून तुम्ही आम्हाला सहकार्य केलं. आम्ही पोचलो नसतो तर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, तुम्हाला काय कल्पना आहे? नंतर लोकांना कामाचं माहिती होत चालली ना, जसं जसं काम दिसायला लागलं लोकांना तसं तसं लोक पावत्या वगैरे फाडायला लागली, त्याच्यामुळं सर्वांचं सहकार्य झालं म्हणून हे जुन्याचं नवं काम टकटक झालं. बाहेरची लोक पण बघायला यायला लागले मंदिराचं काम कसं चाललंय. त्याच्यामुळं सर्व ग्रामस्थ लोकांचं पण धन्यकार. आळंदीकर मंडळ असू, श्रीराम फंड मंडळ असू, गावचं श्रीराम ट्रस्ट असू, सर्वांचं सहकार्य म्हणून हे काम सक्सेस झालं. याचा कार्यक्रम आता रविवारी धरला आहे, सर्वांनाच माहिती. काय राहिलं छोटं मोठं काम ते नंतर पुढल्या कालावधीत करणार आम्ही. रामनवमीपर्यंत तुम्हाला काही राहणार नाही, टकाटक दिसणार सर्व. आंबेगाव तालुक्याच्या पूर्वेकडे वसलेलं पिंपळगावतर्फे माळुंगे हे गाव गाव तसंच श्रीराम प्रभू यांच्या आशीर्वादाने पावन आणि पुनित झालेलं गाव, अनेक वर्षाचा जुना इतिहास असलेलं हे गाव आणि त्या इतिहासाचं साक्षीदार असणारं हे श्रीराम मंदिर जे हेमाडपंथी काळातील आहे. त्यामध्ये विठ्ठल मंदिर आहे आणि दुसरे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि शेजारी श्रीराम प्रभूंचे मंदिर ज्याला अतिशय पुरातन, अतिशय जुना ऐतिहासिक वारसा आहे. आणि या मंदिराला 100 वर्ष झाली. या मंदिराचं जे काम आहे, या मंदिराचं जे बांधकाम आहे, या मंदिराचं जे देऊळ आहे, ते देऊळ आहे तसं आहे पण हळूहळू काही आता मागील काही 5-10 वर्षामध्ये थोडंसं मंदिरातून पाणी झिरपण्यास सुरुवात झाली होती. मंदिराची कौले जरा थोडी जुनी झाली असल्या कारणाने अनेक वेळा पावसाळ्यात फार त्रास व्हायचा आणि मग त्यावर अनेक लोकांनी प्रयत्न केले. गावातील सर्व लोकांनी, ग्रामस्थ एकत्र आले, मुंबईकर, पुणेकर, नाशिककर, ही जी काही मंडळी पिंपळगावमधून बाहेर वास्तव्यात आहे त्या सर्व लोकांनी एकत्र येऊन श्रीरामनवमीच्या निमित्ताने, काकड्याच्या निमित्ताने, खोपोलीकर मंडळी, ही सारी मंडळी एकत्र येऊन यांनी चर्चा केली की या मंदिराचं काम कुठेतरी झालं पाहिजे आणि गावातील सर्व गावकरी, ग्रामस्थ मंडळींनी त्याला
दुजोरा दिला. हळूहळू समोर सभा मंडप तयार झालं. आता मंदिराच्या वरती प्रथम मंदिराचे कौले काढण्यात आली. कौले काढल्यानंतर त्यावर पत्रे पत्रा संपूर्ण स्टीलचा स्टेनलेस स्टीलचा पत्रा बसवण्यात आला. बऱ्याच वेळा मध्यंतरी अगदी पावसाचा कालावधी चालू असल्या कारणाने अनेक लोकांना वाटायचं की नक्की खरंच काम चाललंय का काहीतरी सगळं नुकसान करायचं सुरू केलंय. परंतु जसजसं काम होत गेलं आणि आज तुम्ही पाहताय ह्या संपूर्ण जी लाकडी जे लाकडी काम आहे याच्यामध्ये केलेलं जे सागवानाची जी लाकडं आहेत जी पुरातन लाकडं आहेत त्या लाकडांना जो कलर दिलेला आहे तो कलर अक्षरशः 10 वर्ष टिकेल अशा पद्धतीचा पूर्णपणे लाकडी वर्णाचा रंग आता या संबंधित वास्तूला दिलेला आहे लाकडाने दिलेला आहे. या संपूर्ण म्हणजे आज वरती पाऊस गळू नये यासाठी जी सुंदर अशी व्यवस्था केली ही अक्षरशः वाखाणण्यासारखी. म्हणजे लखपती करोडपतीच्या घरामध्ये ज्या पद्धतीने लाकडांची बांबूंची ज्या पद्धतीने आरस तयार केली जाते तर त्या पद्धतीने संपूर्ण गावकरी ग्रामस्थ आणि पिंपळगावच्या बाहेर वास्तव्य करणाऱ्या सर्व लोकांच्या देणगीतून त्यांच्या समितीमधून हे सुंदर असं काम केलं. इतकं पारदर्शक काम चाललंय की पदर खर्च झाला तरी चालेल अशा पद्धतीने ही सर्व कार्यकर्ते काम करतायत. हे काम करत असताना कामाची पाहणी करत असताना शूटिंग करत असताना एक महत्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे कुणालाही असं वाटत नाही की मी या पडद्यासमोर यावं किंवा कुणालाही असं वाटत नाही की माझं नाव व्हावं. प्रत्येक जण अपारदर्शकपणे पाठीमागे राहून फक्त मंदिराचा जीर्णोद्धार सुंदर असा झाला पाहिजे या तळमळीने काम करतो आणि या सर्व कार्यकर्त्यांना जे गेल्या वर्षभर राबतायत कष्ट करतायत त्या सर्वांना पिंपळगावकर ग्रामस्थांच्या वतीने खरंच मानाचा मुजरा दिला पाहिजे. तर मंदिर पाडून नवीन मंदिर उभारलं नाही तर आहे ते मंदिर जपलेलं आहे जुन्या जाणत्या लोकांचा ज्येष्ठ बुजुर्ग मंडळींचा त्यांनी लावलेल्या ह्या रोपट्याचा वसा वारसा जपण्याचं काम आजकाल ही सर्व पिंपळगावची ग्रामस्थ करतायत. कारण की नवीन मंदिर उभारण्यापेक्षाही काही पटीने चांगलं काम आज या मंदिराची ज्यावेळेस सजावट केली या मंदिराची ज्यावेळेस डागडुजी केली त्यावेळेस खरंच सुंदर असं काम केल्यासारखं वाटतंय. चला पिंपळगावाशी जाऊ. श्री राम विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार डोळे भरुणी पाहू डोळे भरुणी पाहू.